हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 मीन्स ज्योमेट्री. चॅप्टर फर्स्ट आपलं चालू आहे बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री. प्रॅक्टिस सेट 1.1 आपला झाला आहे मित्रांनो. त्याचे आपण व्हिडिओ बनवलेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही ते पाहू शकाल. त्याचप्रमाणे मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, समजा तुमचे काही डाऊट्स असतील, शंका असतील, प्रश्न असतील तर मला तुम्ही नक्की टेलिग्रामवर फॉलो करू शकता. तिथे तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला मित्रांनो, सुरुवात करूया बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्रीमधील काही कन्सेप्ट. त्यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय? तर इथे बघा, ही लाईन सेगमेंट आहे. सेगमेंट ए बी इज द लाईन सेगमेंट. तर त्याची डेफिनेशन नेमकी काय करतात ती बघूया आपण. द युनियन सेट ऑफ पॉईंट्स ए अँड पॉईंट्स बी अँड पॉईंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी. म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट बी आणि त्यामध्ये असलेले अनेक पॉईंट यांचा युनियन सेट जर केला तो म्हणजे तो सेगमेंट ए बी. मित्रांनो, पॉईंट्स ए अँड पॉईंट्स बी आर कॉल्ड एंड पॉईंट्स ऑफ द सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी ला एंड पॉईंट्स असतात. हा लास्टचा जो पॉईंट आहे याला आपण एंड पॉईंट म्हणणार. पॉईंट बी अँड पॉईंट ए आर द एंड पॉईंट्स ऑफ द सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी इज रिटन ॲज सेगमेंट ए बी. सेग ए बी असं लिहिलं तरी चालतो. मराठी त्याला रेषाखंड म्हटलं तर नाही का, मग हा सेग ए बी किंवा सेगमेंट ए बी. आता मित्रांनो, सेगमेंट म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल. इथे लक्षात घ्या, हा एंड पॉईंट असतो, हा इकडे पुढे वाढलेला नसतो, एंड पॉईंट असतो. त्याला आपण म्हणतो सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी, रे ए बी, यामध्ये लाईन ए बी, यामध्ये फरक आहे. सेगमेंट ए बी आपण शिकलो, रे ए बी आपल्याला शिकायचं आहे आणि पुन्हा लाईन ए बी आपल्याला शिकायची आहे. ओके, आता मित्रांनो, कॉन्क्रोन सेगमेंट्स म्हणजे काय. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स आर इक्वल देन द टू सेगमेंट्स आर कॉन्क्रोन. सपोज सेगमेंट ए बी, सपोज हे डिस्टन्स मीन्स 5 सेंटीमीटर आहे. सी डी सुद्धा समजा 5 सेंटीमीटर आहे. देन वी से दॅट ए बी इज इक्वल टू सी डी. मीन्स सेगमेंट ए बी इज इक्वल टू, याला कॉन्क्रोन असे म्हटलं तर कॉन्क्रोन सेगमेंट सी डी. आता कॉन्क्रोन मीन्स काय? इक्वल असं म्हणूया. पण ज्योमेट्रीमध्ये या पद्धतीचं साईन काढलं जातं आणि त्याला म्हटलं तर कॉन्क्रोन. सेगमेंट ए बी कॉन्क्रोन सेगमेंट सी डी, जर हे दोन इक्वल असतील तर. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रोन सेगमेंट्स, काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघूया. रिफ्लेक्सिव्हिटी, सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट ए बी. समजा मित्रांनो, एखादी सेगमेंट ए बी जी आहे ही स्वतःशीच कॉन्क्रोन असणार आहे. सेगमेंट ए बी म्हटलं काय आणि सेगमेंट बी ए म्हटलं काय, सेमच आहे. म्हणजे प्रत्येक सेगमेंट हा जो आहे कॉन्क्रोन टू इट सेल्फ, स्वतःशी हा कॉन्क्रोन असतो. सिमेट्री प्रॉपर्टी काय? इफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट सी डी, म्हणजे पहिली सेगमेंट ही दुसऱ्या सेगमेंटशी जर इक्वल असेल देन सेगमेंट सी डी कॉन्क्रोन सेगमेंट ए बी. म्हणजे दोन, सपोज ए बी ही एक सेगमेंट आहे, सी डी ही सेगमेंट आहे. हे ऑब्व्हियस आहे मित्रांनो, सेगमेंट ए बी कॉन्क्रोन सेगमेंट सी डी आहे. याचाच अर्थ काय? सेगमेंट सी डी इज ऑल्सो कॉन्क्रोन टू सेगमेंट ए बी. ट्रान्झिटिव्हिटी, तिसरी प्रॉपर्टी, सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट सी डी. म्हणजे ए बी समजा ही सी डीशी कॉन्क्रोन आहे. सेगमेंट सी डी कॉन्क्रोन सेगमेंट ई एफ. आता पुढची तिसरी कॉन्क्रोन सेगमेंट आहे, समजा ई एफ मी ते काढला. एक्झाम्पल दाखवतोय, बघा. ए बी इज कॉन्क्रोन टू सी डी अँड सी डी इज कॉन्क्रोन टू ई एफ. देन वी से दॅट सेगमेंट ए बी इज कॉन्क्रोन टू सेगमेंट ई एफ. जर ए बी हिच्याशी कॉन्क्रोन आहे, हिच्याशी कॉन्क्रोन आहे, तर ऑब्व्हियसली ही सुद्धा काय असणार आहे, तिसऱ्याशी कॉन्क्रोन असणार आहे. ओके, या तीन प्रॉपर्टीज आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. आता मित्रांनो, सेगमेंट आपण शिकलो आहेत. आता रे ए बी मध्ये काय फरक आहे बघा. सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक पॉईंट्स. ए आणि बी हे दोन डिस्टिंक पॉईंट्स आहेत. द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेगमेंट ए बी अँड द पॉईंट पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी इज कॉल्ड द रे. आता इथे बघा, दिस इज द एंड पॉईंट. हा जो एंड पॉईंट आहे इथून सुरुवात होतोय ए बी पी, हा इकडे इन्फायनाइट पर्यंत आहे. ओके, इट इज कॉल्ड द रे. रे ए बी हा एका बाजूला इथून स्टार्ट होतो, नाही का, इनिशियल पॉईंट म्हणू शकतो याला आपण. आणि इथून स्टार्ट झाल्यानंतर हा रे जो आहे तो इन्फायनाइट आहे, मग याला आपण म्हणणार रे ए बी. सेगमेंटमध्ये काय होतं मित्रांनो, फक्त दोन एंड पॉईंट्स होते त्याला, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हे दोन एंड पॉईंट होते. इथे हा स्टार्टिंग पॉईंट हा आहे, इनिशियल पॉईंट, आणि इथून हा स्टार्ट होणार. या पद्धतीने जाईल, एका बाजूला तो वाढतच जाईल, नाही का,
मराठीत आपण रे मीन्स व्हॉट, किरण म्हणतो मराठीमध्ये, मग असा तो असणार आहे. ऑब्व्हियसली ए आणि ए बी पेक्षा, सेगमेंट ए बी पेक्षा रे ए बी हा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. सच दॅट ए पी इज कॉल्ड रे, वी से दॅट ए बी रे ए बी रे ए पी, आपण याला दोन्ही म्हणू शकतो. आता लाईन म्हणजे काय, लाईन ए बी. आता इथे लाईन ए बी बघा मित्रांनो, सेगमेंट इथून जर हे शेवट असता तर हा सेगमेंट झाला असता, एका बाजूने हा केला तर रे झाला असता, आणि आता दोन्ही बाजूने हा इन्फायनाईट आहे, दोन्ही बाजूने रे आहे, सो इट इज कॉल्ड लाईन ए बी. द युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड लाईन ए बी. आता मित्रांनो समजा रे ए बी बघा, हा आपण काढला होता या पद्धतीने, हा इथे हे नाहीये, समजा इथून हा रे ए बी झाला, ओके. आणि याचा ऑपोजिट रे जर आपण काढला, या ए बीचा ऑपोजिट रे या बाजूला असणार आहे, हा या दोघांचं युनियन सेट जो असणार आहे तो म्हणजे लाईन ए बी. नीट लक्षात घ्या, पुन्हा एक एक्सप्लेन करतो, ओके. दिस इज सेगमेंट ए बी, याला आपण सेगमेंट ए बी म्हणणार. रे कसा तयार होईल, हा या पुढे वाढवला, दिस इज द रे, हा त्याच्यापेक्षा मोठा असणार आहे, आणि हा इकडे पुन्हा वाढवला तर हा काय तयार होईल, लाईन ए बी. हा फरक आहे सेगमेंट ए बी, रे ए बी आणि लाईन ए बी मध्ये. नेक्स्ट, मिड पॉईंट ऑफ सेगमेंट, इफ ए डॅश एम डॅश बी, सेगमेंट ए एम इज इक्वल टू सेगमेंट ए बी एम बी, देन एम इज कॉल्ड द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. सपोज ए बी इज द सेगमेंट, ओके, अँड एम असा हा पॉईंट आहे, सेगमेंट ए एम इज इक्वल टू सेगमेंट एम बी असं असेल, देन वी से दॅट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. मित्रांनो एकदम साधं आहे बघा, सपोज ए बी इज इक्वल टू 8, ओके, आणि हे डिस्टन्स 4 असेल आणि हे डिस्टन्स 4 असेल, देन वी से दॅट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. देन वी कॅन राईट धीस ए एम इज इक्वल टू, म्हणजे हे डिस्टन्स जे आहे मित्रांनो हे किती असणार आहे, तर ए बीच्या हाफ, 1/2 इंटू लेंथ ऑफ ए बी. अँड नोट दॅट एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉईंट. प्रत्येक कोणती एक सेगमेंट काढली तिला फक्त वन आणि वनच मिड पॉईंट असेल, दुसरा इथे कुठे नसेल. एवढं डिस्टन्स 4 आहे, इथून सुद्धा हे 4 आहे, तर दुसरं कुठे नसणार आहे, मिड पॉईंट नसणार आहे त्याला, फक्त एक आणि एकच मिड पॉईंट असतो, हे लक्षात ठेवा, ओके. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. आता मित्रांनो परपेंडिक्युलर म्हणजे नेमकं काय, तर आता इथे बघा जी डेफिनेशन आहे तुम्ही पुस्तकात वाचून घेऊ शकतात. इथे मी समजा सेगमेंट काढला, रे काढला किंवा लाईन काढली, आणि तिथून एक परपेंडिक्युलर लाईन सी डी काढली मी, या परपेंडिक्युलर आहे म्हणजेच 90 डिग्रीमध्ये काढली, तर आपण म्हणू शकतो सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर लाईन सी डी, अँड इट इज नोटेड बाय दिस साईड, सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. आता इथे सेगमेंट ए बी घेतली असेल तर, लाईन घेतली तर लाईन लिहिणार नाही का, ज्या पद्धतीने फक्त परपेंडिक्युलरचे जे साईन आहे ते आहे, आणि परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्री, हे लक्षात ठेवा, ओके. फ्रेंड्स या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या तुम्हाला कळल्या असतील. आता आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2, फर्स्ट सम, द फॉलोइंग टेबल्स शोज पॉईंट ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स, डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिव्हन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. आता मित्रांनो सेगमेंट डी आणि सेगमेंट ए बी या कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट शिकलो नाही का, कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणता, ज्यांची लेंथ सेम असेल ते कॉन्ग्रुएंट असतील. मग आपल्याला आधी लेंथ काढावं लागेल, डीईची लेंथ काढावं लागेल, सेगमेंट ए बीची लेंथ काढावं लागेल, ती नेमकी किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. तर मित्रांनो ते आपण आधी काढूया, आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होत नंबर लाईनवरून आपण ते कशा पद्धतीने काढतो. तर आपल्याला फाईंड करायचं आहे सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी ह्या कॉन्ग्रुएंट आहेत का, ओके. आता मी घेऊया लेंथ ऑफ डी ई, घेतो मी लेंथ ऑफ डी ई, लेंथ ऑफ डी वी कॅन राईट दिस डी इन ब्रॅकेट डी कॉमा ई, ओके. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी, आधी आपण कोऑर्डिनेट काढणार पॉईंट डीचे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी इज. आता डीचे कोऑर्डिनेट जर आपण बघितला टेबलमध्ये तर -7 आहे, सो राईट हिअर -7. आता काढणार इज कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई,
आता ईचा कोऑर्डिनेट शोधा, तो आहे 9. फ्रेंड्स आता आपण डिस्टन्स काढायला शिकलोय, आपल्याला डिस्टन्स काढायचे थोडक्यात यांच्यामधलं, नाही का? तर -7 आणि 9 यांच्यामध्ये मोठा जी डिजिट कोणता आहे, तर ऑब्व्हियसली तो 9 आहे, हे आपण शिकलोय मागच्या लेक्चरमध्ये. सो 9 इज ग्रेटर दॅन -7, सो याच्यातनं हा सबट्रॅक्ट करणार आपल्याला डिस्टन्स डीई मिळणार आहे. सो वी कॅन फाइंड डिस्टन्स डीई इज इक्वल टू बिगर नंबर इज 9, सो 9 मायनस स्मॉलर नंबर इज -7, दॅट इज -7. सो 9 मायनस मायनस प्लस 7, सो 16. लेंथ ऑफ डीई इज इक्वल टू 16. आता मित्रांनो सेगमेंट ए बी आपल्याला काढावा लागेल, आणि सेगमेंट ए बी सुद्धा जर 16 आला, देन वी कॅन से दॅट लेंथ ऑफ डीई कॉन्क्रोंट लेंथ ऑफ डी लेंथ ऑफ ए बी. आता आपण करूया डिस्टन्स ए बी काढूया. डिस्टन्स ए बी, सो फर्स्ट वी कॅन फाइंड कोऑर्डिनेट ऑफ ए. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, एचा कोऑर्डिनेट बघा किती आहे, -3, आणि बीचा काढूया ऑफ पॉइंट बी इज 5. सो हियर -3 आणि 5, सो 5 इज ग्रेटर दॅन -3. सो ऑब्व्हियसली डिस्टन्स ए बी इज इक्वल टू बिगर नंबर इज 5, सो 5 मायनस स्मॉलर नंबर -3, सो 5 मायनस मायनस प्लस 3, वी गेट 5 + 3 = 8. सो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8, मीन्स लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 8. सो लेंथ ऑफ डी इज इक्वल टू 16, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 8, सो बोथ आर नॉट अ सिमिलर और नॉट अ कॉन्क्रोंट. आता या दोन कशा आहेत, या कॉन्क्रोंट नाही आहे, कारण की 8 आहे 16 इक्वल आलेले नाही आहेत. देन वी कॅन राईट हिअर लेंथ ऑफ डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए बी फ्रॉम 1 and 2 आणि हे 2 काढलं आपण. फ्रॉम 1 and 2 वी कॅन से दॅट डिस्टन्स डी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ए बी. सो सेगमेंट डी and segment AB are not congruent. Okay. आता मित्रांनो सेकंड बघूया काय दिलंय. सेकंड आपल्याला दिला आहे डिस्टन्स बीसी अँड ए डी, सेगमेंट बीसी अँड सेगमेंट ए डी. आता या कॉन्क्रोंट आहेत का हे आपण बघूया. सेगमेंट बी सी म्हणजे काय आपल्याला मित्रांनो, लेंथ ऑफ बी सी काढायचं आहे. लेंथ ऑफ बी सी मीन्स डिस्टन्स ऑफ बी सी. मग कोऑर्डिनेट ऑफ बी फाईंड करावं लागेल, कोऑर्डिनेट सी आपल्याला शोधावं लागेल. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज, बीचा कोऑर्डिनेट बघा काय, 5, अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज, सीचा कोऑर्डिनेट बघा 2 आहे. सो हियर 5 इज ग्रेटर दॅन 2, सो डिस्टन्स बी सी इज इक्वल टू बिगर नंबर इज 5 मायनस स्मॉलर नंबर इज 2 मीन्स 3. डिस्टन्स बी सी और लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू 3. आता दुसरा डिस्टन्स ए डी आपल्याला काढायचं आहे. डिस्टन्स ए डी फाइंड करायचं आहे. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, ए शोधूया, -3 अँड डी, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी ऑफ पॉइंट डी इज, डी बघा किती आहे, -7. सो हियर -3 अँड -7, -3 इज बिगर, सो -3 इज ग्रेटर दॅन -7. सो डिस्टन्स ए डी इज इक्वल टू -3 मायनस स्मॉलर नंबर इज -7, सो -3 मायनस मायनस प्लस 7, -3 + 7 इज 4, सो डिस्टन्स ए डी इज इक्वल टू 4 सो बी सी इज 3 अँड डिस्टन्स ए डी इज 4. दिस इज 1, दिस इज 2. फ्रॉम 1 अँड 2
we say that distance BC is not equal to distance AD. So we write here length of BC is not equal to length of AD, means segment BC is not congruent to segment AB. Segment BC is not congruent to segment AB. Okay. Segment BE and segment AD. हे आपल्याला बघायचं आहे. So length of BE is equal to distance BE. Okay. So coordinate of B. Coordinate of point B is, आता B चा coordinate किती येतो आहे phi, and coordinate of point E is, E चा coordinate किती येतो आहे 9. So obviously 9 is greater than 5. So distance BE is equal to, bigger number is 9. 9 minus 5 is equal to 4. आता आपण काढणार मित्रांनो AD, segment AD. Segment AD means distance AD आपल्याला फाइंड करावं लागेल. So we can find first coordinate of point A is, from the table A is equal to minus 3, and coordinate of point D, coordinate of point D is, D चा coordinate आहे मित्रांनो minus 7. Actually AD मित्रांनो आपण मागच्या याच्यातही काढलाय, तो तुमच्या लक्षात असेल. हा बघा coordinate AD काढलाय, तो 4 आला होता, minus 3 आणि 7 होता फ्रॉम दिस टेबल, याच्यावरून आपण काढलेलाच होता. तो आपल्याला पुन्हा काढायचा आहे, तो 4 येणार आहे आपल्याला माहिती. ओके, पुन्हा काढतो इथे. इथे मायनस 3 इज बिगर नंबर, सो मायनस 3 इज ग्रेटर दॅन मायनस 7. सो डिस्टन्स ए डी इज इक्वल टू मायनस 3 मायनस मायनस 7. सो मायनस 3 मायनस मायनस प्लस 7 इज इक्वल टू 4. ओके, सो डिस्टन्स ए डी इज इक्वल टू 4. डिस्टन्स ए डी 4 आला आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे बीई सुद्धा किती होता, 4 होता. इथे नाव द्या 1 अँड 2. फ्रॉम 1 अँड 2, 1 अँड 2, डिस्टन्स बीई इज इक्वल टू डिस्टन्स ए डी. डिस्टन्स बीई इज इक्वल टू डिस्टन्स ए डी मीन्स सेगमेंट बीई कॉन्क्रुअंट, कॉन्क्रुअंटचं साईन काढा, सेगमेंट ए डी. ह्या सेगमेंट ज्या आहेत मित्रांनो, या कशा आलेल्या आहेत, कॉन्क्रुअंट आलेल्या आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मित्रांनो पुढचं जे आहे ते तुम्ही सहजपणे काढू शकाल. आता आपण घेऊया नेक्स्ट सम. पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. इफ ए बी इज इक्वल टू 8, देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम. आता मित्रांनो फिगर काढण्याची आवश्यकता नाही, पण एक काढतो आहे तरी. ओके, सपोज दिस इज सेगमेंट ए बी. ओके, ए बी इज इक्वल टू 8, दिस डिस्टन्स विल बी 8 सेंटीमीटर और 8 यूनिट्स. फाइंड द लेंथ ऑफ ए एम, अँड एम इज वॉट. सो एम इज पॉईंट, एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी, म्हणजे याचा मिड पॉईंट आहे हा. तर ऑब्विसली हे डिस्टन्स 4 येणार आहे, पण ते लिहिताना तुम्ही कसं लिहिणार बघा. लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 8 इज गिवन. ओके, अँड एम इज द मिड पॉईंट ऑफ, एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी, देन लेंथ ऑफ ए एम. आता मित्रांनो हा किती येणार, तर ए बीच्या निम्मे येणार, कारण की मिड पॉईंट आहे. सो 1/2 हाफ इंटू लेंथ ऑफ ए बी. 1/2 लेंथ ऑफ ए बी इज गिवन विच इज 8. सो 1/2 इंटू 8, 2 4 8, सो वी गेट 4. सो लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू 4. पुढे बघूया तिसरं सम. पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. इफ सी पी इज 2.5, फाइंड लेंथ ऑफ सी डी. आता इथे काय दिलं आहे आपल्याला बघा, लेंथ ऑफ सी पी आपल्याला दिला आहे, सी पी 2.5. ओके, आता हे लक्षात घ्या मित्रांनो, फिगर काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. पी इज द मिड पॉईंट ऑफ सी डी, म्हणजे हा सी डी आहे आणि हा त्याचा मिड पॉईंट आहे. ओके, तो सी पी इज गिवन, सी पी मीन्स दिस डिस्टन्स इज गिवन 2.5, अँड पी इज द मिड पॉईंट ऑफ सी डी,
मीन्स सी पी जेवढं असणार तेवढंच पी डी असणार, म्हणजे हे सुद्धा किती असणार 2.5 असणार आहे. म्हणजे टोटल जर काढायचं झालं तर 2.5 + 2.5 मीन्स 5 मिळेल. म्हणजेच काय, सी डी जे डिस्टन्स आहे हे सी पीच्या कसं असतं डबल असतं. देन वी कॅन राईट हिअर लेंथ ऑफ सी डी, लेंथ ऑफ सी डी म्हणजे होल डिस्टन्स इज इक्वल टू 2 times लेंथ ऑफ सी पी, कारण की याचं हे दुप्पट असतं. जे मिड पॉईंट असतो तो काय करतो, त्याचे सारखे दोन भाग करतो. सो 2 × लेंथ ऑफ सी पी, लेंथ ऑफ सी पी इज 2.5 नाही का, 2.5 दिलं आपल्याला. सो राईट हिअर 2.5, 2 × 2.5 5.0 मीन्स 5, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्हाला ते मिळेल 5. सो लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू 5. ओके, फॉर सम इफ ए बी इज इक्वल टू 5, बी पी इज इक्वल टू 2, ए पी इज इक्वल टू 3.4 सॉरी, कम्पेअर द सेगमेंट्स. आपल्याला सेगमेंट जे आहेत ते कम्पेअर करायचे आहेत. आता मित्रांनो सेगमेंट कम्पेअर काय करणार, तर अतिशय सोपं आहे. जे दिलं आहे ते आधी लिहिणार, ए बी इज इक्वल टू ए बी सेगमेंट जे आहे ती 5 cm आहे, बी पी सेगमेंट जे आहे ती 2 cm आहे, आणि ए पी सेगमेंट जे आहे ती 3.4 cm आहे. ऑब्व्हियसली मित्रांनो सर्वात मोठा नंबर कोणता आहे, तर 5 इज ग्रेटर दॅन 3.4 अँड 3.4 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 2 नाही का, म्हणजे 2 3.4 मोठा आहे, 3.4 5 मोठा आहे. हे तर आपल्याला लावता येईल, क्रम लावता येईल, आणि त्यानुसार ते आता आपण लिहू शकतो. 5 को काय आहे, तर ए बी आहे. सो राईट हिअर ए बी इज ग्रेटर दॅन ए पी इज ग्रेटर दॅन बी पी, अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतील. मग लिहूया सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट बी पी. आय होप हेही तुम्हाला कळालं असेल. फिफ्थ सम, राईट द अँसर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू द फिगर गिवन बिलो. आता मित्रांनो इथे फिगर दिली आपल्याला, नाही का, याच्यावरून आपल्याला क्वेश्चन्सचे अँसर्स जे लिहायचे. बघा, फर्स्ट राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ रे आर पी. आता मित्रांनो रे आर पी कोणता आहे तो बघा. रे याच्यामध्ये ही लाईन आहे, याच्यामध्ये रे शोधायचा आहे, म्हणजे रे आर पी हा झाला हा पूर्ण. रे म्हणजे काय, एका बाजूला हा असणार की नाही, हा जो इथून सुरुवात जर केली समजा हा इथून, तर हा पूर्ण जो आहे तो रे आर पी झाला. रे आर पी मीन्स रे आर क्यू ऑल्सो, याला आपण रे आर क्यू पण म्हणतो. मग आपल्याला काय विचारलंय, राईट द नेम ऑपोजिट रे ऑफ रे आर पी, याचा ऑपोजिट रे. आता रे आर पीचा इनिशियल पॉईंट हा आहे, सुरुवातीचा जो पॉईंट आहे तो हा आहे. आता ऑपोजिट करताना इथूनच सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला इकडच्या बाजूला ऑपोजिट असणार आहे. सो रे आर एस हे सुद्धा आपण लिहू शकतो, याचे आन्सर रे आर एस. इथून स्टार्ट झाला, इथे बघा नीट लक्षात घ्या, हा रे आर एस असा होईल. किंवा तुम्ही रे आर टी लिहिला तरी सुद्धा चालेल, म्हणजे याचे दोन आन्सर लिहिले तरी चालतील. रे तुम्हाला लिहिता येईल आर एस और रे आर टी असं लिहिता येईल, रे आर एस और रे आर टी इज द रे ऑफ ऑपोजिट टू द रे आर पी, इज द रे ऑपोजिट टू रे आर पी, या आर पीचा ऑपोजिट रे आर एस लिहा किंवा आर टी लिहा. ओके, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. आता मित्रांनो इंटरसेक्शन म्हणजे काय, इंटरसेक्शन सेट तुम्ही अल्जेब्रा 1 मध्ये शिकलात नाही का. इंटरसेक्शन मीन्स कॉमन एलिमेंट. आता रे पी क्यू कोणता आहे तो आधी लक्षात घ्या. रे पी क्यू, रे म्हणजे स्टार्ट इथून होणार, हा रे पी क्यू आहे. बघा लक्षात घ्या, रे पी क्यू हा झाला, आणि रे आर पी, आर पी म्हणजे इथून होईल, रे आर पी म्हणजे हा पूर्ण. बघा पी क्यू म्हणजे हा इथून पूर्ण, आणि रे आर पी म्हणजे इथून हा पूर्ण. तर यामध्ये कॉमन एलिमेंट कुठे येतील, तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, रे पी क्यू जर मी इथून काढला समजा, हा पी क्यू रे पी क्यू इथून हे सगळे कॉमन एलिमेंट आहेत, आणि आर पी पासून इथे कॉमन एलिमेंट. परंतु इथे जर बघितलं तर हे एलिमेंट जे आहेत ते रे पी क्यू मध्ये नाही आहेत. म्हणजेच काय येणार, जे इंटरसेक्शन आपण ज्याचा काढायला गेलो तर तो नेमका कोणता येणार, तर रे पी क्यू. रे पी क्यू जो आहे हा इंटरसेक्शन असेल. कारण काय, रे पी क्यू हा झाला आणि रे आर पी हा पूर्ण झाला, तर दोघांमध्ये कॉमन काय, रे पी क्यू. सो वी राईट हिअर रे पी क्यू. हे नीट लक्षात घ्या, हे समजणं गरजेचं आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या. पुन्हा सांगतो बघा, आता मी समजा हीच फिगर इकडे काढतोय. रे पी क्यू जर काढला तर हा आहे माझा, हा पी आणि हा क्यू हा आहे. आणि दुसरा आपल्याला विचारलाय बघा, रे आर पी. आता रे आर पी कुठे, हा पुढे वाढवलेला आहे, म्हणजे हा इथून
आरे आरपी झाला, आरपी म्हणजे हा एवढाच नाही तर हा पूर्ण झाला, रे असल्यामुळे तो पूर्ण आहे. मग इथे कॉमन एलिमेंट, कॉमन एलिमेंट म्हणजे ब्ल्यू पण आहे आणि रेड पण आहे, हा कोणता आहे तर रे पी क्यू आहे. म्हणून इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रेड आरपी आर रे पी क्यू. ओके, थर्ड, राईट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड क्यू आर. आता युनियन, युनियन मध्ये असं काही नसतं, सगळे युनियन म्हणजे काय, सगळेच आपण त्याच्यामध्ये घेतो, सगळे एलिमेंट त्याच्यामध्ये घेतो. मग रे पी क्यू चे पण घेणार आणि रे क्यू आर चे पण घेणार. आता रे पी क्यू कुठे बघा, रे पी क्यू म्हणजे हाच पुन्हा, आणि रे क्यू आर म्हणजे हा इकडचा येईल पुन्हा. आता रेख रे क्यू आर म्हणजे हा सुद्धा पूर्ण हाच आहे. म्हणजेच काय, हे सगळे ज्याच्यामध्ये पॉईंट्स असतील तो म्हणजे युनियन सेट. मग युनियन सेट काय असेल याचा, तो ऑब्व्हियसली काय असणार, ही पूर्ण लाईनच असणार आहे. मग याला आपण म्हणू शकतो लाईन पी क्यू. लाईन पी क्यू इज द युनियन, नाही का, लाईन पी क्यू म्हणा किंवा लाईन क्यू आर म्हणा, तुम्ही काही म्हणू शकतात, इज द युनियन सेट ऑफ, इज द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. मित्रांनो, इंटरसेक्शन आणि युनियन याच्या डेफिनेशन तुमच्या क्लिअर असायला हव्यात. युनियन म्हणजे काय, कोणतेही नंबर, आता सगळे नंबर, थोडक्यात सगळे नंबर, रे पी क्यू मधील सगळे पॉईंट्स आणि रे क्यू आर मधील सगळे पॉईंट्स, म्हणजेच काय, लाईनच झाली ती, सगळेच पॉईंट त्याच्यामध्ये येतील, त्यामुळे आपण घेतली लाईन पी क्यू. लाईन पी क्यू म्हटली बघा, सेगमेंट पी क्यू नाही म्हटलं, लाईन पी क्यू म्हणजे हे सुद्धा याच्यात आलेच. ओके, पुढे फोर्थ, स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. आता क्यू आरचा सबसेट आपल्याला काढायचा आहे. क्यू आर सेगमेंट क्यू आर, लक्षात घ्या, सेगमेंट क्यू आर, सेगमेंटचा अर्थ काय, लिमिटेड, एवढीच. ओके, सेगमेंट क्यू आरचा सबसेट, सबसेटचे डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, इफ ए अँड बी आर द टू सेट्स, सो एलिमेंट्स ऑफ बी कंटेनिंग इन सेट ए, देन वी से दॅट बी इज सबसेट ऑफ ए. रेफरन्स तुम्ही अल्जेब्रा ची व्हिडिओ बघू शकताय, त्यामध्ये सबसेटची डेफिनेशन मी क्लिअर केलेली आहे. आणि इथे तुम्हाला सुद्धा सांगितली, सबसेट म्हणजे काय, त्याचे सगळे पॉईंट्स जे आहेत ते मोठ्या याच्यामध्ये असायला हवेत. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. मग मित्रांनो, या क्यू आरचे सबसेट कोणकोणते येतील ते बघा. क्यू आरचे, सेगमेंट क्यू आरचे सबसेट, सॉरी, क्यू आर हा कोणाचा सबसेट आहे ते आपल्याला बघावं लागेल, नाही का. सेगमेंट क्यू, विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट, क्यू आर हा त्याचा सबसेट असला पाहिजे, हा जो क्यू आर आहे सबसेट असला पाहिजे. मग आता क्यू आर कशा कशामध्ये इन्क्लूड होतात ते आपल्याला दिसतंय बघा, तर आपल्याला इथे सहजपणे सांगता येते मित्रांनो. तर रे क्यू आर जो आपण बघितला, हा सेगमेंट क्यू आर आहे, आणि रे जो क्यू आर आपण घेतला तर तो त्याचा सबसेट होणार, कारण की रे क्यू आर जो आहे तो मोठा असेल. क्यू आर, सेगमेंट क्यू आर हा एवढाच आहे, रे क्यू आर हा आहे, म्हणजे ऑब्व्हियसली सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट ऑफ रे क्यू आर. त्यामुळे इथे लिहू शकतो आपण रे क्यू आर, याचे अनेक आन्सर जे आहेत आपण मित्रांनो लिहू शकतो, रे क्यू आर आहे, त्याचप्रमाणे रे आर क्यू आहे का, रे आर क्यू जरी आपण लिहिला तरी त्याच्यामध्ये तो येणारच आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपण काय लिहू शकतो, तर एस क्यू सुद्धा लिहू शकतो आपण, रे एस क्यू, रे एस क्यू, कारण काय, रे एस क्यू मध्ये सुद्धा सेगमेंट क्यू आर जो आहे तो येणारच आहे, नाही का. एस क्यू जर लिहिला रे, त्याच्यामध्ये सेगमेंट क्यू आर येणार. तुम्ही मित्रांनो सेगमेंट एस क्यू जरी लिहिला तरी चालेल, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा क्यू आर आहे. इथे तुम्ही सेगमेंट लिहिण्याचा प्रयत्न केला तोही चालेल, सेगमेंट एस क्यू, कारण की सेगमेंट एस क्यू कोणता आहे बघा, सेगमेंट म्हणजे एस क्यू एंड पॉईंट आहे त्याला, आणि त्याच्यामध्येच सेगमेंट क्यू आर आहे, नाही का, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही लिहू शकतात. त्याचप्रमाणे मित्रांनो रे लिहायचं असेल अजून दुसरा तर कोणता लिहू शकता तुम्ही, क्यू टी, रे क्यू टी जरी घेतला तरी चालेल, रे क्यू टी. असे तुम्हाला अनेक उदाहरणं जे यांची देता येतील. पुढे बघूया, राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट्स आर. आता कॉमन एंड पॉईंट आर असलेला तुम्हाला ऑपोजिट रे द्यायचे, ते कोणते असणार आहे, रे आर क्यू, बघा एंड पॉईंट असणार आहे कॉमन एंड पॉईंट. तर तुम्ही इथे समजा रे आर क्यू घेतला, याचा ऑपोजिट साईड कोणती, ही आहे, सो देन वी कॅन राईट रे आर टी, आर क्यू अँड आर टी, दिस रेज आर ऑपोजिट. सो लिहू शकता तुम्ही रे आर क्यू अँड रे आर टी. त्याचप्रमाणे मित्रांनो अजून काय लिहिता येईल बघा, एंड पॉईंट एड घ्यायचा लक्षात घ्या, आर एस अँड आर पी, हा आर एस रे आणि हा आर पी, रे आर एस
एंड रे आर पी असं तुम्ही उदाहरण मित्रांनो देऊ शकता. पुढे बघूया. राइट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. आता कॉमन एंड पॉइंट एस घ्यायचा आहे आपल्याला. कॉमन एंड पॉइंट एस घेतला तर तुम्हाला मित्रांनो एस आर अँड एस टी वी कॅन से एंड पॉइंट एस आर रे एस आर आणि रे एस टी. राइट हियर रे एस आर आणि त्याच्या अपोजिट रे एस टी कॉमन एंड पॉइंट आहे एस चा. त्यामुळे एस आर लिहू शकतो एस टी लिहू शकतो. ओके आता लास्ट काय बघा. राईट द इंटरसेक्शन इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. रे एस पी बघा रे एस पी हा इकडे आहे या बाजूला आणि रे एस टी इकडे. यांच्यात कॉमन काय फक्त याच्यामध्ये फक्त वन अँड ओनली वन पॉईंट एस हाच कॉमन आहे. कारण की हा इकडे गेला हा इकडे गेला फक्त एसच पॉईंट जो आहे तो कॉमन आहे. सो राईट हिअर पॉईंट एस. पॉईंट एस इज द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. द इंटरसेक्शन ऑफ रे एस पी अँड रे एस टी इज पॉईंट एस. ओके सिक्स आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फिगर गिवन बिलो. फिगर दिली नंबर लाईन दिली मित्रांनो याच्यावरून आपल्याला आन्सर द्यायचे आहेत. स्टेट द पॉईंट्स विच आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट बी. आता बी पासून इक्वी डिस्टन्स. इक्वी डिस्टन्स म्हणजे काय सारख्या अंतरावर असणारे पॉईंट्स कोणते ते लिहा. मी तुम्हाला एक पॉईंट सांगेल तुम्ही दुसरा शोधायचा आहे. आता मित्रांनो हे जे मार्जिन केलं आहे ते काय डिस्टन्स आहे त्याच्यापासून जेवढं. आता बी पासून वन टू म्हणजे सी जो आहे तो टू युनिटवरती आहे सारख्या अंतरावर. इकडे टू किती असणार आहे वन टू. मीन्स सी अँड ए आर द टू पॉईंट्स फ्रॉम इक्वी डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट बी असं आपल्याला म्हणतंय. नीट लक्षात घ्या आपल्याला विचारलं आहे इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. बी पासून इक्वी डिस्टन्स असणार आहे आपल्याला बरेच पॉईंट जे ते काढता येतील त्यापैकी आपण काढतोय बघा पॉईंट सी अँड पॉईंट ए. पॉईंट सी अँड पॉईंट ए आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. आता लक्षात घ्या मी का लिहिला ए आणि सी. आता बी पासून सी जर मोजला मी मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे पण ती फिगर आहे वन टू युनिट्स आहे. इकडे हा गेला वन टू युनिट्स आहे म्हणजे बी पासून दोन युनिटवरती इकडे ए आहे इकडे सी आहे. सो पॉईंट सी अँड ए आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी असं आपल्याला म्हणता येईल. फक्त दोन आहेत का तर डी बघा किती पॉईंटवर आहे असे मूव काउंट केला एक दोन तीन चार फोर. फोर युनिटवरती काय आहे तर डी आहे. इकडे फोर युनिटवर काय येतो बघा हे दोन इथे झाले हा तिसरा हा चौथा म्हणजे पी. म्हणजे पी अँड डी हे सुद्धा आपल्याला लिहिता येतील. पॉईंट पी अँड पॉइंट डी आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. पॉइंट बी पासून सारखं अंतर म्हणजे ते किती आहे. आता इथे इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी आपण लिहिलं आता टू युनिट्स आणि हे जर काढलं तर किती येते फोर युनिट्स आहे का. हे डिस्टन्स किती आहे फोर युनिट्स आणि हे डिस्टन्स किती आहे टू युनिट्स हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके आता सेम तसंच मित्रांनो राईट अ पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू. क्यू पासून इक्विडिस्टन्स. आता जवळचा घ्या इकडचा लेफ्ट हँड साईडला वन घ्या इकडे वन घ्या तर एल आणि यू हे पॉईंट्स आहेत त्यामुळे लिहिणार पॉईंट एल अँड पॉईंट यू इज द पेअर ऑफ पॉईंट्स. पेअर ऑफ पॉईंट्स पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट क्यू. इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू एट बोथ ऑफ द पॉइंट्स आर एट द डिस्टन्स ऑफ वन युनिट फ्रॉम द पॉइंट क्यू. आता मित्रांनो हा लक्षात घ्या तुम्ही एल आणि यू जो आहे वन वन युनिटवरती आहे की नाही मग त्यांचं किती अंतरावर येतो एक युनिट अंतर त्यामुळे ते पण लिहून टाका म्हणजे तुमचं लक्षात येईल. फ्रॉम द पॉईंट क्यू ॲट बोथ ऑफ द पॉईंट एच बोथ ऑफ द पॉईंट आर ॲट अ डिस्टन्स वन युनिट फ्रॉम पॉईंट क्यू. आता मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं असेल नाही का. आता क्यू पासून वन युनिटवरती यू आहे एल आहे. जर तुम्हाला विचारलं दोन युनिटवर किती आहे तर तो काय लिहिणार दोन युनिटवरती क्यू पासून
पी सुद्धा 2 न्यूटर आहे आणि आर सुद्धा 2 न्यूटर आहे. सो पॉइंट पी अँड पॉइंट आर इज द पेअर ऑफ पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू ॲट द बोथ ऑफ द पॉइंट आर ॲट डिस्टन्स 2 युनिट फ्रॉम द पॉइंट क्यू, असं तुम्हाला सहज लिहिता येईल. ओके, आय होप तुम्हाला ते कळालं असेल, तर तुम्ही लिहाल. आता पुढे आहे फाइंड डिस्टन्स यू व्ही. डिस्टन्स यू व्ही जे येते मित्रांनो आपल्याला फाइंड करायचे. आता यू जर बघितला तर कुठे, तो यू इथे. आता मित्रांनो यूचा कोऑर्डिनेट काय आहे, आज इकडे -4 इकडे -6 आहे, तो ऑब्व्हियसली कोऑर्डिनेट ऑफ यू इज इक्वल टू -5, तो -5 येणार आहे, नाही का. तर लिहूया, फर्स्ट आपण घेतोय डिस्टन्स यू व्ही फक्त काढणार आहे, बाकी तुम्ही काढा, हे तुम्ही करू शकाल. तर कोऑर्डिनेट ऑफ यू, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट यू इज किती होता तो, आता जरी आपल्याला इथे दिलेला नाही तर क्यू नंतर काय येणार, यू आहे, -4 नंतर काय येणार, -5, सो -5. आणि नंतर व्ही आहे, व्ही शोधूया, व्ही सुद्धा काय तर 5, इकडे 4 असेल इथे 6 आहे, म्हणजे हा इथे काय असणार आहे, 5 असणार आहे, तो आपण लिहू शकतो. तो लिहा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट व्ही इज 5. सो पॉझिटिव्ह इज द बिगर नंबर हिअर, सो 5 इज ग्रेटर दॅन -5, सो डिस्टन्स यू व्ही इज इक्वल टू मोठ्यामधून लहान वजा करणार, सो 5 मायनस लिटल नंबर, स्मॉलर नंबर इज -5, सो राईट हिअर, सो 5 मायनस मायनस प्लस 5 इज इक्वल टू 10, सो डिस्टन्स यू व्ही इज इक्वल टू 10. सिमिलरली वी कॅन इझिली फाइंड डिस्टन्स पी सी, डिस्टन्स व्ही बी अँड डिस्टन्स यू एल. तुम्ही सहज ते पाहू शकता, कारण की मित्रांनो व्हिडिओ खूप लांब झाला आहे, त्यामुळे आपण थांबूया. हे तुमचं होमवर्क असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की तुम्ही लाईक व शेअर करा. धन्यवाद, गुड बाय.